सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना मा खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज भाजपच्या वाचाळीवर नेत्यांमध्ये महापुरुषांबद्दल अपशब्द वापरण्याची स्पर्धा लागली आहे महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल कोटावधी जनतेचा तळतळाट तर त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातून भाजपा हद्दपार होईल कालचा आणि आजचा सूर्य त्यांचा असला तरी दोन हजार तेवीसचा सूर्य हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील महापुरुषांची सन्मान यात्रा ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची गरज आहे त्यासाठी पक्षाच्या पातळीवर आपण स्वतः पुढाकार घेऊ असे प्रतिपादन नाववंत वक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केले माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून सतरा डिसेंबरपासून महापुरुषांच्या स्मरणार्थ निघालेल्या सन्मान यात्रेची समारोपीय सन्मान सभा एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळी देऊळघाट येथे झाली यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आमदार अमोल मिटकरी बोलत होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझर काझी यात्रेचे संयोजक बुलढाणा तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने युवा नेते पुष्पक सिंगणे मनोज दांडगे अनुजा साव सावळे मनोज बोरकर उपस्थित होते सभेला आबाल वृद्धांची मोठी गर्दी उसळली होती प्रतिनिधी इरफान सय्यद महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलढाणा